स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या राबोडी परिसरात इमारतीच्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला जखमी. काकाची हत्या करणाऱ्या पुतण्यासह त्याच्या मित्रांना शील डायगर पोलिसांनी केली अटक. सौर ऊर्जेच्या प्रारूप मसुद्याला लघु उद्योजक करतात विरोध. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष स्थानावर महिला विराजमान होणार. ठाणे जिल्हा प्रशासनाची शुभमंगल सामूहिक विवाह योजना राहिली कागदावरच. ठाण्याच्या वर्तकनगर येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याला झाली सुरुवात. राबोडी भागातील अमर सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग खाली कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत गॅलरीतून जात असलेली महिला देखील गॅलरी सकट खाली कोसळल्याने तिला पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाले. तिला उपचारार्थ मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले. तर दुसरी एक महिला या घटनेत गॅलरी खाली जात असताना वरील बाजूस लटकत राहिली होती. तिला सुरक्षितपणे खाली काढण्यात आले. ही इमारत रिकामी करून तोडकाम कारवाई सुरू करण्यात आले. या घटनेत सुरैया अक्रम शेख ही महिला गंभीर जखमी झाले. राबोडी भागातील अमर सदन ही इमारत तळ अधिक दोन मजल्याची असून ती 45 वर्ष जुनी आहे. या इमारतीत 16 फ्लॅट आहेत. परंतु ही इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीमध्ये 3 ते 4 रहिवासी वास्तव्याला होते. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सुरैया शेख ही महिला दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून जात होती. तर जैनब रियाज शेख ही महिला सुद्धा त्या ठिकाणी उभी होती. त्याच वेळेस गॅलरीचा भाग खाली कोसळला. त्यामध्ये सुरैया देखील खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. काकाची हत्या करणाऱ्या पुतण्यासह त्याच्या मित्रांना शील डायगर पोलिसांनी अटक केली आहे. काकाने करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून संतापलेल्या पुतण्याने मित्रांच्या मदतीने काकाची निर्गुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शील डायगर परिसरात घडलाय. पोलिसांनी अवघ्या काही तासातच या गुन्ह्याची उकल करत मुख्य आरोपीसह त्याच्या मित्रांना अटक केले. पिंपरी गावच्या मागे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी गवतामध्ये काही कामगारांना शुक्रवारी सकाळी 10:45 वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह आढळून आला. 40 ते 45 वर्ष वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह होता. मात्र त्याचे केवळ धडच होते. शील धडावेगळे करण्यात आल्याने नेमका मृतदेह कोणाचा याबाबत गुढ निर्माण झाले. डायगर पोलिसांनी 10:00 घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू केली. त्याचवेळी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीची बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी काही जण आले होते. पोलिसांनी त्यांना मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला. दहिसर येथील विष्णू किसन नागरे यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी त्यांची पत्नी आणि पुतणे आले होते. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. घटनास्थळावर कोणाचा वावर होता याबाबत मोबाईल लोकेशन काढले. यातून पोलिसांना महत्वाचे धागेदोरे सापडल्यानंतर पोलीस विष्णू राहत असलेल्या परिसरात धडकले. चौकशी करत असताना याच परिसरात राहणारा त्याचा पुतण्या अमित नागरे याच्यावर पोलिसांनी संशय अधिक बळवला. पोलीस अमितच्या घरी गेल्यानंतर रात्रभर तो बाहेर होता, तसेच तो सकाळी येऊन झोपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अमितला ताब्यात घेत काकाच्या हत्येबाबत विचारल्यानंतर सुरुवातीला त्याने काही सांगितले नाही. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. अमितच्या वडिलांचे 3 वर्षापूर्वी निधन झाले होते. काका विष्णू यांनी करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला असा अमितला संशय होता. त्यामुळे अमित काकांचा राग करत होता. त्यामुळे त्याने काकाचा कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला. दारू पिण्यासाठी काकाला निर्जनस्थळी घेऊन गेला.
चार मित्रांच्या मदतीने काकावर धारदार हत्याराने वार केले. तसेच मुंडके धडा वेगळे करून ते दिवा येथील डम्पिंग ग्राउंडवर फेकून दिले. साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे आयोजित श्री साईनाथ मंदिराचा भव्य वर्धापन दिन उत्सव दिनांक 20-22 नोव्हेंबर वर्तकनगर ठाणे. साईंच्या मंदिराचा हा वर्धापन दिन उत्सव म्हणजेच लाखो भाविकांसाठीचा आनंद आणि भक्तिमय सोहळा. या उत्सव सोहळ्यानिमित्त जनकल्याणार्थ आयोजित होत आहे श्री लक्ष्मी नारायण व्यास. याशिवाय भजन कीर्तन आणि इतरही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल. श्री साईंच्या पादुकांच्या मिरवणुकीमध्ये अवश्य सहभागी व्हा. निमंत्रक अध्यक्ष श्री बळीराम नैवाकर आणि कार्याध्यक्ष श्री मंगेश नैवाकर. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे आयोजित साईनाथ मंदिराचा 33वा भव्य वर्धापन दिन उत्सव. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर टेनेंट मेंबर वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग गार्डन जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. सौर ऊर्जेच्या प्रारूप मसुद्याला लघु उद्योजक विरोध करत आहेत. सौर ऊर्जा ग्राहक उत्पादन आणि उद्योजकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकणाऱ्या महाराष्ट्र वीज नियमांक आयोगाच्या नवीन प्रारूप मसुद्याला विरोध होऊ लागलाय. वीज बचतीसाठी सौर ऊर्जा यंत्रणा वापरणाऱ्या ग्राहकांना नुकसान सहन करावे लागणार असल्याने पर्यावरणपूरक यंत्रणेकडे ग्राहक पाठ फिरवतील. याचा सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील उद्योगांना मोठा फटका बसू शकेल. तसे उद्योग संकटात येऊन बेरोजगारीची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सूचना हरकती नोंदवून मसुद्याला विरोध करण्याचे आवाहन टिसाचे अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन खांबोटे आणि वीज तज्ज्ञ डॉक्टर अशोक पेंडसे यांनी केले. आयोगाचा हा प्रारूप मसुदा ग्राहकांचे हक्क हिरावून घेणारा, तसे पर्यावरण आणि व्यापारी उद्योजक यांच्या विरोधी आणि राज्याच्या विकासाचा बळी घेणारा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी लागणारी जागा, ग्राहकांची आणि खर्चाचा भारी ग्राहकाला सोसावा लागणार आहे. मात्र सौर ऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेवर मालकी महावितरणची असा हा प्रारूप मसुदा आहे. घरगुती ग्राहकांना केवळ पहिली 300 युनिट वीज वापरता येईल. त्यापेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यास महावितरण कंपनीत 3.64 रुपये प्रति युनिट या स्थिर दराने 20 वर्षाच्या कराराने द्यावी लागणार आहे. ग्राहकाने 300 युनिट पेक्षा अधिक वीज वापरल्यास ज्यादा वापरलेल्या विजेचे सध्या अंदाजे 12-13 रुपये प्रति युनिट आणि त्यापुढे दरवर्षी वाढ होईल त्या दराने बिल भरावे लागेल अशी जाचक तरतूद या मसुद्यामध्ये करण्यात आली आहे. घरगुती ग्राहक वगळता अन्य सर्व प्रकारच्या ग्राहकांना 300 युनिटची सवलत नाही. त्यांना पहिल्या युनिट पासून सर्व वीज कंपन्याला द्यावी लागेल आणि महागड्याने दराने वीज घ्यावी लागणार असल्याने यामध्ये ग्राहकांचा कोणताही लाभ नाही. सौर ऊर्जा यंत्रणेत ग्राहकांची गुंतवणूक, फायदा मात्र महावितरण कंपनीला होईल. त्यामुळे सौर ऊर्जेकडे ग्राहक वळणार नाहीत. छतावरील सौर ऊर्जा ही यंत्रणा पूर्णपणे नामशेष होईल असे डॉक्टर पेंडसे यांनी सांगितले. जर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे जिल्हा प्रशासनाची शुभमंगल सामूहिक विवाह योजना कागदावरच राहिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी किंवा शेतमजूर लेकींच्या सामूहिक विवाहासाठी अर्थसहाय्य व्हावे यासाठी 8 वर्षापूर्वी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने शुभमंगल सामूहिक विवाह योजना आली. मात्र गेल्या 3 वर्षापासून योजना अपयशी ठरते.
तीन वर्षात एकही प्रस्ताव आला नसून बोगस प्रस्तावाच्या माध्यमातून अनुदान लाटण्याच्या घटना मात्र उघडकीस आल्या. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रति जोडप्यासह 10,000 रुपये अनुदान देण्यात येते व सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत प्रति जोडप्यामागे 2,000 रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. ही योजना महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविली जाते. दरवर्षी जे प्रस्ताव सादर होतील त्याची छाननी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने केली जाते. त्यानंतर प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे अनुदान मंजुरीसाठी पाठवले जातात. मात्र ठाणे जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात एकही प्रस्ताव नियोजन विभागाच्या बैठकीत सादर न झाल्याने ही योजना 3 वर्ष केवळ कागदावरच आहे. ज्यावेळी प्रस्ताव सादर केला जातो त्यानंतरच नियोजन विभागाकडून अनुदानाची तरतूद केली जाते. पण जे प्रस्ताव आले त्यात त्रुटी असल्यामुळे ते अपात्र ठरले. शेतकरी किंवा शेतमजूर अनेक वेळा कर्ज काढून मुलींचे लग्न करतो. कर्जामुळे आत्महत्या केल्याच्या घटनाही पुढे येतात. त्यामुळे मुलींच्या विवाहासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य होण्यासाठी सरकारने चांगली योजना आणली असली तरी संस्थांच्या बोगस कारभारामुळे अशा योजना अपयशी ठरतात. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TGSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Thane jilla parishadecha adhyakshasthanavar mahila virajman honar ahe. ठाण्याच्या महापौर पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण होत असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला विराजमान होणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची आरक्षण सोडत काल जाहीर झाली असून ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्यात सत्ताकरणाचा पेच असतानाच मागील आठवड्यात महापालिकांच्या महापौर पदाची सोडत जाहीर झाली. ठाण्यात शिवसेनेखेरीज अन्य कोणत्याही पक्षाने महापौर पदासाठी अर्ज न भरल्याने बिनविरोध निवडणूक होणार असल्याचे दिसते. मात्र याच पार्श्वभूमीवर काल राज्यात जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची सोडत जाहीर झाली. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर होताच चर्चेला उधाण आले. ओबीसी महिला सदस्यांनी पक्ष सेटींकडे अध्यक्षपदावर आपली वर्णी लागावी यासाठी मोर्चे बांधणी सुरू केले. सध्या दीपाली पाटील यांच्याकडे अध्यक्षपदांची सूत्रे आहेत. या पदावर पुन्हा महिलेचीच वर्णी लागणार आहे. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटो पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाण्याच्या वर्धक नगर येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ठाण्याच्या वर्तक नगर येथील साईबाबा मंदिराच्या 33व्या वर्धापन दिन सोहळ्याला आजपासून सुरुवात झाले. साईनाथ सेवा समितीच्या वतीने मंदिरात रत्नाकर महाराज यांच्या हस्ते लक्ष्मी याग यज्ञ संपन्न झाला. यावेळी साई भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. 3 दिवस चालणाऱ्या या वर्धापन दिन सोहळ्याला विविध धार्मिक कार्यक्रमांची लयलूट असणार आहे. तसेच 22 नोव्हेंबर रोजी साईंच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. भोला भंडारी साई भोला भंडारी, भोला भंडारी साई भोला भंडारी, शिव भोला शिव भोला भंडारी, साधु भोला भंडारी साई भोला भंडारी, शिव भोला भंडारी.
ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.